गुड मॉर्निंग स्टूडेंट्स तीन चार दिवसापासून आपले व्हिडिओ काय अपलोड झालेले नाही काही टेक्निकल प्रॉब्लेम होता पण आजपासून आपण आता रेग्युलरली म्हणजे दररोज आपण एक व्हिडिओ तयार करू म्हणजे आपलं पोर्शन काय होईल कवर का होईल तर आज आपल्याला शिकायचं आहे काही कॉन्सन्ट्रेशन टर्म्स काय शिकायचं आहे कॉन्सन्ट्रेशन आता कॉन्सन्ट्रेशन म्हटलं तर सोल्युशन येईल तर पहिलं आपण सोल्युशन काय असतं ते बघू ओके सोल्यूशन हे दोन पार्टपासून बनलेलं असतं सोल्युशन हे दोन पार्टपासून बनलेलं असतं एक आहे सोल्यूट आणि दुसरं आहे सोलवंट काय एक आहे सोल्युट आणि दुसरं आहे सॉलवंट समजा मी एका बीकरमध्ये शंभर एम एल पाणी घेतलं किती हंड्रेड एम एल वॉटर इफ आय टेक इन वन बेकर हंड्रेड एम एल वॉटर आणि त्याच्यात मी जर दोन ग्राम शुगर जर टाकली दोन ग्राम काय टाकली साखर टाकली दोन ग्राम शुगर आणि मी ते डिझॉल्व केलं तर याच्यात जास्त प्रमाणात काय आहे बघा जास्त प्रमाणात हंड्रेड एम एल वॉटर आहे जे जास्त प्रमाणात आहे त्याला आपण म्हणायचं सॉल्वंट जे जास्त प्रमाणात त्याला काय म्हणायचं सॉल्वंट म्हणजे सॉल्वंट काय असतो इन लार्ज अमाऊंट सॉल्वंट काय असतो इन लार्ज अमाऊंट आणि जे कमी प्रमाणात असतं त्याला आपण सोल्यूट म्हणतो इथं कमी प्रमाणात काय टू ग्राम्स शुगर त्याला आपण इन स्मॉल अमाऊंट त्याला काय म्हणतो आपण सोल्यूट तर कल कसं ओळखायचं सोल्यूट अँड सॉलवंट एखादा क्वेश्चन दिला असेल तर त्याच्यातून सोल्यूट आणि सॉल्वंट कसं ओळखायचं जे कमी प्रमाणात आहे ते आहे सोल्यूट जे जास्त प्रमाणात आहे ते आहे सोलवंट आणि दोन्ही मिक्स झाल्यानंतर आता साखर पाण्यात टाकलं तर पाणी जरा गोड होईल ते पाणी आहे होतं सोल्युशन तर सोल्युशन म्हणजे काय इट इज मेड ऑफ ऑफ सोल्यूट प्लस सॉल्वंट आणि सोल्यूट हे कमी प्रमाणात असतं आणि सॉल्वंट हे जास्त प्रमाणात असतं आणि दोन्ही एकत्र केलं तर काय तयार होतं सोल्युशन तयार होतं इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं आता आपल्याला शिकायचं आहे काही कॉन्सन्ट्रेशन टर्म्स काय शिकायचं आहे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स सर मी इथं कॉन्सन्ट्रेशनची पहिली डेफिनेशन लिहितो अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन वन लिटर सोल्यूशन ऑर वन के जी सॉल्वंट म्हणजे किती प्रमाणात सोल्युट आहे एका लिटर सोल्युशनमध्ये किंवा एक के जी सॉल्वंटमध्ये आता एक के जी सॉल्वंट आणि एक लिटर सोल्युशन हे काय असतं आपण वेगवेगळे ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन टर्म शिकणार आहोत त्यानंतर तुमचं हे क्लिअर होईल का कधी सॉल्वंट यूज करायचं आणि कधी सोल्युशन यूज करायचं आहे समजलं तर कॉन्सन्ट्रेशनची डेफिनेशन आपण परत सगळे कॉन्स कॉन्सन्ट्रेशन टर्म झाल्यानंतर परत घेऊ फक्त आता एवढंच लक्षात घ्या अमाऊंट ऑफ सोल्यू डिझॉल्ड इन वन लिटर ऑफ सोल्युशन किंवा वन के जी ऑफ सोलवंट ओके तर आपण कॉन्सन्ट्रेशन टर्म्सला सुरुवात करू तर पहिलं कॉन्सन्ट्रेशन टर्म आपल्याला बघायचे पहिलं पर्सेंटेज वेट बाय वेट काय असतं परसेंटेज वेट बाय वेट त्याला असं लिहितो डब्ल्यू बाय डब्ल्यू पर्सेंट म्हणजे वेट बाय वेट परसेंट दुसरं आपल्याला शिकायचं आहे पर्सेंटेज वेट बाय वॉल्यूम दुसरं काय शिकायचं आहे पर्सेंटेज वेट बाय वॉल्यूम त्याला आपण असं लिहितो डब्ल्यू बाय वी पर्सेंटेज म्हणजे वेट बाय वॉल्यूम समजतं आणि तिसरं आपल्याला शिकायचंय परसेंटेज वॉल्यूम बाय वॉल्युम म्हणजे आपण लिहितो वी बाय वी परसेंट किंवा पर्सेंट बाय वी बाय वी वी बाय वी म्हणजे काय वॉल्यूम बाय वॉल्यूम हे सगळ्यांना क्लिअर दिसतंय बोर्डवर ओके क्लिअर दिसतंय तर आता काय करायचं तुम्ही फक्त ए, एक एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण सोल्यूट वरती लिहिणार आणि त्याला डिवाइड करणार बाय सोल्युशन फक्त एवढं लक्षात ठेवायचं बघा वरती सोल्यूट आणि त्याला डिवाइड करायचं सोल्युशननी ते कसं करायचं बघा आता आता याची आपण फॉर्म्युला बघू परसेंटेज, वेट बाय वेट मला सांगा इथं काय वेट वरती काय सोल्यूट म्हणजे काय येणार इथं मास, ऑफ सोल्यूट काल मास मास्क का नाही इथं वेट आहे आणि सोल्युशनचं पण काय इथं वेट आहे म्हणजे मास ऑफ सोल्युशन आणि पर्सेंटेज म्हणजे इन्टू हंड्रेड समजतं परसेंटेज वेट बाय वेट म्हणजे मास ऑफ सोल्यूट आपण मास ऑफ सोल्युशन इन्टू हंड्रेड तर याचं कसं होईल बोला आता परसेंटेज वेट बाय वॉल्यूम काय आणणार पर्सेंट वेट बाय वॉल्यूम आता वरती काय इथं वेट आणि इथं वरती काय सोल्यूट म्हणजे काय मास ऑफ सोल्यूट अपॉन इथं काय वॉल्यूम खाली काय सोल्युशन म्हणजे इथं लिहायचं वॉल्यूम ऑफ सोल्युशन आता इथं मास नाही वॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू हंड्रेड आणि शेवटचं काय पर्सेंटेज वॉल्यूम बाय वॉल्यूम पर्सेंटेज वी बाय वी वरती काय वॉल्यूम म्हणजे काय वॉल्यूम ऑफ सोल्यूट अपॉन खाली पण वॉल्युमाचं आहे खाली काय असतं सोल्युशन वॉल्यूम ऑफ सोल्युशन इन्टू हंड्रेड समजले तीन इटे फॉर्म्युलाज एकदम सिम्पल आहे वेट बाय वेट वेट बाय वॉल्युम अँड वॉल्युम बाय वॉल्युम काय अडचण इथपर्यंत फॉर्म्युलाज नीट बघून घ्या काय पहिलं वेट बाय वेट मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इन टू हंड्रेड आता आपण याच्यावर काही क्वेश्चन सॉल्व करू बगा पहला क्वेश्चन फर्स्ट टेन ग्राम सुग्रोज इज डिजॉल्व इन हंड्रेड ग्राम वॉटर फाईंड वेट बाय वेट पर्सेंट काय टेन ग्राम सुग्रोज इज डिझॉल्ड इन हंड्रेड ग्राम वॉटर फाईंड वेट बाय वेट पर्सेंट तर पहिला आपण फॉर्म्युला लिहू वेट बाय वेट पर्सेंटेजचा म्हणजे डब्ल्यू बाय डब्ल्यू परसेंटेज बाय वेट बाय वेट वरती वेट आहे म्हणजे काय येणार मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्यूशन इंटू हंड्रेड बघ इथं इथं दिलं टेन ग्राम सुग्रोज टेन ग्राम सुग्रोज आणि इथं दिला हंड्रेड ग्राम वॉटर म्हणजे हे कमी प्रमाणात आहे म्हणजे हे काय झालं सोल्यूट हे जास्त प्रमाणात आहे म्हणजे हे काय झालं सोलवंट तर मास ऑफ सोल्यूट किती आहे टेन ग्राम्स अपॉन आता मास ऑफ सोल्युशन पाहिजे नाही तर काय सॉल्वंट पण आपल्याला माहिती आहे सोल्युशन काय असतं सोल्युशन असतं सोल्यूट प्लस सॉल्वंट सोल्यूट इथं दहा ग्राम आहे आणि सॉल्वंट इथं शंभर ग्राम आहे म्हणजे टोटल किती झालं एकशे दहा ग्राम समजलं इथं सोल्युशन आहे बघा सॉल्वंट नाही आहे म्हणून इथं हंड्रेड अँड टेन ग्राम इन टू हंड्रेड हा इथून झिरो कॅन्सल झिरो कॅ कॅन्सल म्हणजे हंड्रेड डिवाइडेड बाय इलेवन म्हणजे याचा किती पर्सेंटेज येणार नाईन पॉईंट झिरो नाईन पर्सेंट येतं आहे बरोबर बघा चेक करून नाईन पॉईंट झिरो नाईन पर्सेंट तर समजलं कसं सम सॉल्व करायचा सा। दिसतं आहे सगळ्यांना ओके बघा आता पुढला सम बघा काय येतं दिलेलं आहे टेन ग्राम एन एओ एच इज डिझॉल्ड इन हंड्रेड एम एल सोल्युशन दहा एस शंभर एम एल सोल्यूशन मध्ये डिझॉल्व्ह केलं फाईंड वेट बाय वेट पर्सेंट फाइंड वेट बाय वेट पर्सेंट तर पहिला आपण फॉर्म्युला लिहू पर्सेंटेज बाय वेट बाय असं लिहितो डब्ल्यू बाय डब्ल्यू पर्सेंटेज डब्ल्यू बाय डब्ल्यू काय असतं त्याचा फॉर्म्युला मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्यूशन इंटू हंड्रेड मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्यूशन इंटू हंड्रेड इथं काय दिलं आहे बघा टेन ग्राम एन ओ एच इज प्रेझेंट इन हंड्रेड एम एल सोल्युशन ते सोल्युशन दिलं आहे म्हणजे टेन ग्राम काय आहे सोल्यूट आहे बरोबर म्हणजे आपल्याला मास ऑफ सोल्यूट माहिती आहे किती ग्राम आहे टेन ग्राम मास ऑफ सोल्युशन पण मास ऑफ सोल्युशन न देता त्यांनी काय दिलं आहे व्हॉल्यूम दिलं आहे ना आपल्याला पाहिजे मा मास पाहिजे बरोबर ना मास ऑफ सोल्युशन इथं हंड्रेड एम एल दिलं आहे म्हणजे हे दिलं आहे वॉल्यूम मग तुम्हाला दहावीत पण तुम्ही हा फॉर्म्युला बघितला असा डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय वॉल्यूम आता आपल्याला मास फाईंड करायचं आहे तर मास एम इथं येईल एम इज इक्वल टू डेन्सिटी इन टू वॉल्यूम बरोबर ना मास फाईंड करायचा डेन्सिटी किती दिली वन पॉईंट टू ग्राम पर एम एल वॉल्यूम किती दिला हंड्रेड एम एल एम एल एम एल कॅन्सल तर किती येणार मास वन ट्वेंटी ग्राम कशाचा सोल्युशनचं बघितं आपल्याला सोल्युशनचं मास भेटलं वन ट्वेंटी ग्राम्स इंटू हंड्रेड बरोबर हा झिरो कॅन्सल हा झिरो कॅन्सल म्हणजे हंड्रेड डिवायडेड बाय ट्वेल्व चेक करा हंड्रेड डिवायडेड बाय ट्वेल्व बघा कॅल्क्युलेट करून हे येईल एट पॉईंट थ्री थ्री पर्सेंट किती येईल एट पॉईंट थ्री थ्री पर्सेंट समजलं सेकंड लाफ क्वेश्चन व्हिडिओला पॉज करायचं नंतर तुम्ही सम सॉल्व्ह करून बघायचं आणि प्रत्येकाला सेपरेट नोटबुक तयार करायचे जे जे जसे जसे व्हिडिओज होतील तसं तसं ते लिच तस तस चालायचं चा। आणि जो काही होमवर्क दिला जाईल तो कम्प्लीट करायचं तर इथपर्यंत सगळ्यांना समजलं तर आपण आता पुढला क्वेश्चन घेऊ ओके पुढला क्वेश्चन बघण्याआधी हा कन्सेप्ट नीट समजून घ्या मी काय लिहिलंय तर फाईव्ह पर्सेंट वेट बाय वेट ऑफ एन एस सी एल अँड ॲक्वेज ॲक्वेज म्हणजे पाणी एच टू याचा अर्थ काय फाईव्ह पर्सेंट वेट बाय वेट म्हणजे काय फाईव्ह ग्राम्स ऑफ एन एस सी एल डिझॉल्ड फाईव्ह ग्राम एन एस सी एल डिझॉल्ड इन हंड्रेड ग्राम सोल्यूशन बघा इथं वेट बाय वेट आहे म्हणजे मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्यूशन आणि पर्सेंट म्हणजे काय हंड्रेड म्हणजे सोल्युशन किती आहे हंड्रेड ग्राम आणि सोल्यूट किती आहे फाय ग्राम आता इथं बघा सेवन पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम म्हणजे अँड ॲक्वेज एस सी एल म्हणजे सेवन एम एल एस सी एल

हंड्रेड वॉल्यूम दिलाय हंड्रेड एम एल सोल्युशन इन हंड्रेड एम एल सोल्युशन कळत सगळ्यांना बघा ओके बघितलं तर आता आपण पुढला सम सॉल्व करू चला पुढला सम बघा असं दिलंय अ शुगर सोल्युशन इज टेन पर्सेंट वेट बाय वॉल्यूम टेन टेन पर्सेंट वेट बाय वॉल्यूम याचा अर्थ काय आहे टेन ग्राम शुगर डिझॉल्ड आणि इथं वॉल्यूम दिलं आहे डिझॉल्ड इन हंड्रेड एम एल सोल्युशन आणि आपल्याला काय फाईंड करायला लावलं फाईंड वेट बाय वेट पर्सेंट मग पर्सेंटेज डब्ल्यू बाय डब्ल्यू काय फॉर्म्युला बघा प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहीत चालायचं म्हणजे आपली प्रॅक्टिस होत जाते वेट बाय वेटचं फॉर्म्युला काय आहे मास ऑफ सोल्युट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू हंड्रेड काय सोल्यूटचा मास टेन ग्राम मास ऑफ सोल्युशन मास ऑफ सोल्युशन न देता इथं काय आता हंड्रेड एम एल म्हणजे इथं व्हॉल्यूम दिला आहे परत तोच फॉर्म्युला डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम आपल्याला मास फाईंड करायचं मास इज इक्वल टू डेन्सिटी इन टू व्हॉल्यूम डेन्सिटी किती दिली वन पॉईंट टू फाईव्ह ग्राम्स पर एम एल इंटू वॉल्यूम किती आहे हंड्रेड एम एल एम एल एम एल कॅन्सल झालं म्हणजे किती ग्राम येणार एकशे पंचवीस ग्राम बरोबर इथं वन ट्वेंटी फाय ग्रॅम्स इन्टू हंड्रेड ग्राम ग्राम कॅन्सल होईल तर किती येईल बघा इथे येईल वन थाउजंड डिवायड बाय वन ट्वेंटी फाईव्ह करा डिवाइड सगळ्यांनी बघा काय येतं वन ट्वेंटी फाईव्ह म्हणजे एट जा येईल का एट पर्सेंट बघा चेक करून येईल का एट पर्सेंट ओके तर बघा आता याच्यानंतर मी तुम्हाला दोन सम तुम्हाला सॉल्व करायचे मी सम सत लिहितो ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून मला सॉल्व करून दाखवायचे बघा हे दोन सम तुम्हाला सॉल्व करायचे मी एकदा सम वाचून दाखवतो म्हणजे ज्या ज्यांना काही व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नसेल त्यांनी ते नोट करून घ्यायचे शुगर सोल्युशन इज टेन पर्सेंटेज वेट बाय वेट टेन पर्सेंटेज काय आहे वेट बाय वेट फाईंड वेट बाय वॉल्यूम पर्सेंटेज इफ डेन्सिटी ऑफ सोल्युशन इज वन पॉईंट टू ग्राम पर एम एल वन पॉईंट टू ग्राम पर एम एल दुसरं क्वेश्चन आहे अ सोल्युशन ऑफ नायट्रिक ॲसिड नायट्रिक ॲसिडचा फॉर्म्युला असतो एच एन ओ थ्री नायट्रिक ॲसिड इज फाईव्ह पर्सेंटेज वेट बाय वेट फाइंड मास ऑफ नायट्रिक ॲसिड म्हणजे मास ऑफ सोल्यूट फाईंड करायचं इथं आपल्याला मास ऑफ नायट्रिक ॲसिड प्रेझेंट इन 100 ml एल ऑफ सोल्युशन डेन्सिटी ऑफ is 1.4 वन पॉईंट फोर ग्राम पर एम एल वन पॉईंट फोर ग्राम पर एम एल समजतंय ओके तर आपण एक क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या आपण पुढला कॉन्सन्ट्रेशन टर्म आता बघू चला आता मग आपल्याला पुढला टर्म बघायचा आहे मोल फ्रॅक्शन काय बघायचं आहे मोल फ्रॅक्शन त्याला या सिम्बॉलने डिनोट करतात हा एक्स नाही आहे याला आपण म्हणायचं झिटा काय म्हणायचं झिटा किंवा बऱ्याचशा बुक्समध्ये झिटा हा सिंबॉल दिलेला आहे पण काही बुक्समध्ये हा सिंबॉल दिलाय याला म्हणायचं ईटा पण आपण कोणतं वापरणार आहे झिटा ओके आता मोल फ्रॅक्शन म्हणजे काय बघा समजा एखाद्या बीकरमध्ये आपण दोन सबस्टन्स घेतले ए आणि बी आणि एचे मी घेतले एक मोल एचे किती मोल घेतले एक मोल आणि बीचे मी घेतले तीन मोल एचे एक मोल घेतले आणि बीचे किती घेतले तीन मोल आता मला याचं मोल फ्रॅक्शन काढायचं आता मोल फ्रॅक्शन म्हणजे काय फ्रॅक्शन म्हणजे हिस्सा फ्रॅक्शन म्हणजे त्याचा हिस्सा किती आहे आता ए किती आहे एक, एक आणि टोटल मोल्स किती आहे हा एक आणि हा तीन टोटल चार म्हणजे चारपैकी एक काय ए म्हणजे असं मोल फ्रॅक्शन कसं लिहायचं वन बाय फोर वन का कारण त्याचे मोल्स आहे आणि आपण टोटल मोल्स तर याचा हिस्सा किती आहे थ्री आणि टोटल किती आहे बाय फोर समजलं फ्रॅक्शन म्हणजे त्याचा हिस्सा टोटल आहे चार त्याच्यापैकी ए आहे एक टोटल आहे चार त्याच्यापैकी बी आहे तीन मग आपण असा फॉर्म्युल लिहू शकतो का बघा जीटा ऑफ ए इज इक्वल टू मोल्स ऑफ ए अपॉन मोल्स ऑफ ए प्लस मोल्स ऑफ बी किंवा याच्या जागेवर मला सांगा मोल्स ऑफ ए प्लस मोल्स ऑफ बी लिहिण्याऐवजी आपण टोटल मोल्स लिहू शकतो का बरोबर ना या दोन्हीचे मोल्स मग मोल्स ऑफ ए आणि मोल्स ऑफ बी ऐवजी आपण लिहू टोटल मोल्स मग हा फॉर्म्युला कसा देण्यात टाळायचा याला असं लक्षात ठेवायचा उसके मोल्स अपॉन टोटल मोल्स उसके मोल्स अपॉन टोटल मोल्स म्हणजे एचे मोल्स आपण टोटल मोल्स नंतर झी टॉप बी काय होणार आहे मोल्स ऑफ बी अपॉन मोल्स ऑफ बी प्लस मोल्स ऑफ ए त्याच्याऐवजी आपण लिहू टोटल मोल्स उसके मोल्स अपॉन टोटल मोल्स तर चला आता आपण सम सॉल्व करून दाखवतो खूप इझी आहे बघा क्वेश्चन असा आहे फाइंड मोल फ्रॅक्शन ऑफ इथं दिलं आहे फोर्टी ग्राम एन ए ओ एच प्लस फिफ्टी फोर ग्राम वॉटर फिफ्टी फोर ग्राम वॉटर दिसतं आहे सगळ्यांना व्हिडिओमध्ये ओके फोर्टी ग्राम एन ए ओ एच प्लस फिफ्टी फोर ग्राम वॉटर आता इथं ग्राममध्ये दिलं आहे आणि आपल्याला काय बघायचं मोल्स शोधायचे मग काय फॉर्म्युला मोल्सचा मोल्स कशाने डिनोट करतात एनने काय त्याचा फॉर्म्युला मास किंवा वेट अपॉन, मोलर मास तर एन एच शोधतो बघा मोल्स ऑफ एन किती वेट दिलं फोर्टी ग्राम्स याचं मोलर मास किती असतं एन एचं इकडं दिसतं का बघा टेबल टेबलमध्ये बघा सोडियमचा मास असतो ट्वेंटी थ्री सोडियम असतो इलेवन ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर असतो ट्वेंटी थ्री ऑक्सिजन असतो सिक्स्टीन आणि हायड्रोजन असतो वन म्हणजे सण तीन नऊ दहा म्हणजे टोटल फोर्टी ग्राम्स म्हणजे याचा मोलर मास पण किती ग्राम आहे फोर्टी ग्राम्स म्हणजे याचे एन एचचे मोल्स किती झाले एक मोल समजतं त्याचप्रमाणे आपण मोल्स ऑफ वॉटर शोधू मास आपण मोलर मास मास किती दिलं आहे फिफ्टी फोर वॉटरचं मोलर मास शोधू आपण वॉटर ऑक्सिजन असतो सिक्स्टीन हायड्रोजन असतो वन पण दोनदा हायड्रोजन म्हणजे दोन म्हणजे टोटल सोळा प्लस दोन अठरा म्हणजे फिफ्टी फोर डिवायडेड बाय एटीन थ्री जा म्हणजे इथं किती मोल झाले थ्री मोल्स मोल्स ऑफ एन एस सापडलं मोल्स ऑफ वॉटर सापडलं आता आपण काय करू मोल फ्रॅक्शन शोधू <coughs> बघा आता मिली तो मोल फ्रॅक्शन ऑफ ए उसके मोल्स आपण टोटल मोल्स उसके मोल्स म्हणजे सॉरी मोल्स ऑफ ए लिहिण्याऐवजी मिली तो मोल्स ऑफ सॉरी मोल फ्रॅक्शन ऑफ एन उसके मोल्स किती वन अपॉन टोटल मोल्स हे तीन आणि एच एक चार म्हणजे वन डिवायड बाय फोर म्हणजे इथं किती आलं झिरो पॉईंट टू फाईव्ह मोल्सनी मोल्स, मोल्स कॅन्सल होईल म्हणजे मोल फ्रॅक्शन ही युनिटलेस क्वांटिटी बरोबर ना हा किती मोल आहे एक मोल हा किती मोल आहे चार मोल मोल्स मोल्स कॅन्सल होईल माझे मोल फ्रॅक्शन ही युनिटलेस क्वांटिटी नंतर मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर उसके मोल्स आपण टोटल मोल्स उसके मोल्स थ्री मोल्स अपॉन टोटल मोल्स फोर मोल्स मोल्स मोल कॅन्सल होईल थ्री बाय फोर म्हणजे हा होईल झिरो पॉईंट सेवंटी फाईव्ह आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची दोन्हीचे जर मोल फ्रॅक्शन आपण जोडले बोल फ्रॅक्शन ऑफ एन एच मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर ते, ते प्रत्येक की वेळेस किती येईल एक येईल बघा झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह प्लस झिरो पॉईंट सेवंटी फाईव्ह दॅट इज इक्वल टू वन एकच आलं पाहिजे किंवा एकपेक्षा कमी येईल कधी जर तो नंबर डिवाईड जर झाला नसल म्हणजे नाईंटी नाईन पॉईंट नाईन येऊ शकतो कारण आता बघा एटीन थ्री जा फिफ्टी फोर हे कंप्लीट डिवाईड होतं पण काही जर पॉईंट्समध्ये असलं काही जर पॉईंट्समध्ये असलं तर तुमचं तिकडं येईल झिरो पॉईंट नाईन नाईन असं काहीतरी येईल म्हणजे दॅट इज इक्वल टू वन जर जा डिवाईड झालं कंप्लीटली तर वन येईल आणि डिवाईड नाही झालं तर झिरो पॉईंट नाईन एट किंवा नाईन नाईनपर्यंत येईल म्हणजे त्याच्यावरून आपल्याला कळल का आपला मोल फ्रॅक्शन करेक्ट आहे का नाही तर समजलं मोल फ्रॅक्शन सोपं आहे फ्रॅक्शन म्हणजे त्याचा हिस्सा किती मग उसके मोल्स आपण टोटल मोल्स एवढंच जाणं ठेवायचं आधी मोल्स काढून घ्यायचे मोल्स कसं फाईन करायचे मास किंवा वेट अपॉन मोलर मास वेट ऑलरेडी सममध्ये दिलेला असतो तसं मोलर मास शोधायचा याच्यासाठी तुम्हाला पिरॉडिक टेबल माहीत पाहिजे तर पिरोडिक टेबलचे पहिले थर्टी एलिमेंट्स त्याचे मास नंबर आणि ॲटॉमिक नंबर हे तुम्हाला माहीत पाहिजे सुरुवातीला नंतर आपण आणि बारावीत कम्प्लीट पिरॉडिक टेबल आपण बघणार आहोत पण आता सध्या तरी तुम्हाला पहिले तीस एलिमेंट त्याचे विथ ॲटॉमिक नंबर आणि विथ मास नंबर तुम्हाला ते माहीत पाहिजे तर आता मी याच्यावर एक तुम्हाला सम सॉल्व करायला देतो बघा सम तुम्हाला होमवर्कसाठी आहे सोल्युशन हॅज फोर्टी सिक्स पर्सेंट वेट बाय वेट फोर्टी सिक्स पर्सेंट म्हणजे काय फोर्टी सिक्स ग्राम ऑफ इथेनॉल डिझॉल्ड इन हंड्रेड ग्राम सोल्युशन बरोबर तर फोर्टी सिक्स ग्राम काय इथेनॉल आहे इन वॉटर फाइंड मोल फ्रॅक्शन ऑफ मोल फ्रॅक्शन कसं फाइंड करायचं इथेलालकोल बघा इथं फोर्टी सिक्स ग्राम काय इथेनॉल कारण वेट दिला आहे इन हंड्रेड ग्राम ऑफ सोल्युशन तर हंड्रेडपैकी फोर्टी सिक्स मायनस केलं तर तुम्हाला ते सॉल्वंटचं वेट येऊन जाणार आणि मग तुम्हाला तो इझिली सॉल्व करता येणार हे फक्त हिंट होतं जर शंभरमधून फोर्टी सिक्स मायनस केलं तर तुम्हाला वेट ऑफ सॉल्वंट येऊन जाणार आणि हा क्वेश्चन इझिली सॉल्व होणार काही अडचण याच्यात नाही तर आपण आता आजचा एक शेवटचा कन्सेप्ट बघू मग आपण उद्या पण व्हिडिओ अपलोड करू ओके पुढला कन्सेप्ट बघा पी पी एम पी पी एम म्हणजे पार्ट्स पर मिलियन पार्ट्स पर मिलियन मिलियन म्हणजे टेन रेज टू सिक्स म्हणजे दहा लाख मिलियन म्हणजे किती दहा लाख टेन रेज टू सिक्स पार्ट्स पर मिलियन आता त्याचा फॉर्म्युला कसा लिहायचा बघा पी पी एम आणि हा जर पी पी एम मी घेतला वेट बाय वेट तर आत्तापर्यंत आपण पन्द काय फॉर्म्युल लिहित होतो मास ऑफ सोल्यूट आपन मास ऑफ सोल्यूशन बरोबर पर्सेंटेजसाठी आपण लिहित होतो इन्टू हंड्रेड आता मिलियन मिलियनसाठी आपण लिहिू टेन रेज टू सिक्स जर तुम्हाला मी पी पी एम वेट बाय व्हॉल्यूम जर लिहायला लावलं तर तसंच फॉर्म्युला मास ऑफ सोल्यूट अपॉन वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन टू टेन रेस टू सिक्स म्हणजे दहा लाख टेन रेज टू सिक्स आणि शेवट पी पी एम वॉल्यूम बाय वॉल्यूम वॉल्युम बाय व्हॉल्युम म्हणजे काय येणार वॉल्यूम ऑफ सोल्यूट अपॉन वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन टू टेन रेस टू सिक्स बघा ज्यावेळेस छोटं कॉन्सन्ट्रेशन असतं त्यावेळेस आपण टर्म यूज करतो पी पी एम समजा मी एक्झाम्पल देतो टू पी पी एम शुगर सोल्यूशन टू पी पी एम शुगर सोल्युशन आणि हे दिलेलं आहे वेट बाय वेट तर याचा अर्थ काय याचा अर्थ आहे टू ग्राम ऑफ सुगर सोल्युशन इन टेन रेस टू सिक्स ग्राम सोल्युशन टेन रेस टू सिक्स ग्राम सोल्युशन तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो पर्सेंटेज बाय वेट बाय वेट पर्सेंटेज बाय वेट बाय वॉल्युम पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम बाय वॉल्यूम शिकलो हे तीन झाले चौथा आपण शिकलो मोल फ्रॅक्शन आणि पाचवा आपलं शिकलो पी पी एम पी पी एम हा खूप छोटा कॉन्सेप्ट आहे त्याच्यावर सहसा क्वेश्चन विचारला जात नाही पण कॉन्सन्ट्रेशन जर खूप कमी असेल तर तो आपण पार्ट्स पर मिलियनमध्ये डिनोट करतो तर सगळ्यांना समजतं आहे ओके तर इथं आपण हा आप व्हिडिओ एंड करू लगेच आपण उद्या परत एक व्हिडिओ अपलोड करू म्हणजे आजपासून दररोज तुम्हाला एक एक व्हिडिओ येत जाईल तर तुम्ही दिलेले क्वेश्चन सॉल्व करा तुम्हाला जे शीट्स दिले त्याच्यातूनसुद्धा क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करा काही अडचण असेल तर नक्की कळवा थँक्यू